आता एक महत्त्वाची बातमी नाशिक मधून आहे. नाफेडच्या बफर स्टॉक कांदा खरेदी गैरव्यवहार प्रकरणी हालचालींना वेग आलाय. चौकशी पथकाकडून 8 दिवसात अहवाल सादर केला जाणार असल्यानं या ठिकाणी नाफेडचे अधिकारी फार्मर प्रोड्युसर कंपन्यांचे धाबे चांगलेच दणाणले. नाफेडच्या कांदा खरेदीमध्ये अनेक बोगस प्रकार समोर आलेत आणि दोषी असणाऱ्यांवर आता कठोर कारवाईची महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेनं मागणी केली आहे. त्या सगळ्या पार्श्वभूमीवर आता या सगळ्यांचेच धाबे चांगलेच दणाणले. आता एक महत्त्वाची बातमी नाशिक मधून आहे. नाफेडच्या बफर स्टॉक कांदा खरेदी गैरव्यवहार प्रकरणी हालचालींना वेग आलाय. चौकशी पथकाकडून 8 दिवसात अहवाल सादर केला जाणार असल्यानं या ठिकाणी नाफेडचे अधिकारी फार्मर प्रोड्युसर कंपन्यांचे धाबे चांगलेच दणाणलेत. नाफेडच्या कांदा खरेदीमध्ये अनेक बोगस प्रकार समोर आलेत आणि दोषी असणाऱ्यांवर आता कठोर कारवाईची महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेनं मागणी केली आहे. त्या सगळ्या पार्श्वभूमीवर आता या सगळ्यांचेच धाबे चांगलेच दणाणलेत.